जिल्ह्यामध्ये येणाऱ्या मोदा येथील कन्हान नदीमध्ये मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा पाण्याचा अंदाज चुकल्याने नदीत बुडून मृत्यू झाला आहे. दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याच्या मृतदेहाचा शोध अजूनही सुरूच आहे. ही घटना कन्हान नदी पात्रात काल सायंकाळी 7 वाजता घडली. सदुराम पडवाळ वय 26 वर्ष आणि अमृत निसाद व 21 वर्ष राहणार कोरबादरी जिल्हा छत्तीसगड हे दोघेही मासेमारी करता कन्हान नदीवर गेले, परंतु पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे पाण्यात घसरले आणि नाकातोंडात पाणी गेल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला. रात्री घरी न परतल्यामुळे आई वडिलांनी पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी स्थानिक गोताखोर आणि आपत्ती व्यवस्थापन टीमच्या मदतीने शोध घेतला असता सदुराम याचा मृतदेह आढळला आहे. अमृतचा मृतदेह अजूनपर्यंत सापडला नाही. पुन्हा आज त्याच्या मृतदेहाची शोध मोहीम सुरूच राहणार आहे. तहसीलदार प्रशांत सांगळे, पोलीस निरीक्षक मधुकर गीते आणि आपत्ती व्यवस्थापन मदत करीत आहे. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी पुरुषोत्तम दोरले, मौदा, नागपूर.